स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर सर आपल्यासोबत आहेत। सर, आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती राज्यभरात उत्साहाने साजरी होते, काय सर? नाही, मला वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिनिष्ठ विचार आहेत आणि म्हणूनही इतके वर्ष असंख्य त्यांची उपेक्षा झाली, त्यांची दाहक बदनामी झाली, तरीही आज जनतेला सत्य कळल्यामुळे आज जनता एवढ्या मोठ्या प्रमाणात सावरकरांच्या सन्मानासाठी इथे आलेली आहे। संसद हा शब्द ज्यांनी आपल्याला दिला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होतंय, सावरकर कुटुंबीय म्हणून काय भावना? निश्चितच त्यांनी नुसता संसद नाही तर त्यांनी लोकसभा हा शब्द दिलाय, राष्ट्रपती शब्द दिलाय, त्यांनी असे संसदीय शब्द दिलेत, विधिमंडळ हा शब्द दिलाय आणि शब्द नाही तर संसद कशी चालावी याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे। भारतीयांनी प्रत्येक संसदांनी म्हणजे प्रत्येक संसद सदस्यांनी एक भारतीय म्हणून आपली जात पात धर्म पंथ लिंग भाषा प्रांत हे सगळे भेद बाहेर ठेवून संसदेत एक भारतीय नागरिक म्हणून प्रवेश करावा ही त्यांची सुरुवातीपासून कल्पना होती। म्हणूनच मला असं वाटतं की आज त्यांचा जो त्यांच्या जन्मदिनी संसद उद्घाटन झालेलं आहे तो त्यांचा खरा सन्मान आहे। विरोधकांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। विरोधकांनी 1948 पासून नेहरू सरकार विरुद्ध जेव्हा जनतेचा क्षोभ प्रकट झाला होता फाळणीच्या विरोधात तेव्हा त्यांनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला। जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार संकटात आलं तेव्हा तेव्हा ते सावरकर आरोप करतायत आणि 2014 पासून काँग्रेस सत्तेतला बाहेर गेल्यानंतर राहुल गांधी वेड्यासारखे सावरकर आरोप करतायत, पण जनतेला हे सत्य माहिती आहे। संसद भवनाच्या उद्घाटनावेळी जे विधी करण्यात आले त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप नोंदवले आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहेत असं ते म्हणतात। अहो, आज तिथे 80% हिंदू आहेत, बहुसंख्येच्या संस्कृतीनुसार जर संसद भवन उद्घाटन झालं नाही तर तो लोकशाहीचा अपमान ठरेल। धन्यवाद सर। तर हे होते रणजित सावरकर सर, कॅमेरामन सतीश गरुडसह मी सुहास शेलार, हिंदुस्तान पोस्ट, मुंबई।